नमस्कार, मी संदीप कसालकर, इंडिया 24 तास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सलग 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पावसाचा जोर कमी झालाय. मुंबईतील काही धरणांमध्ये पाणी पुरवठा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे झाल्यामुळे काही धरणंही ओसंडून वाहत आहेत. दरम्यान या ओसंडून वाहणाऱ्या धरणांमध्ये काही तरुण वर्ग तर काही लहान मंडळी आनंदी लुटत आहेत. पण ही मौज मजा जीवावर सुद्धा बेतू शकते, कारण मुंबईतील पवई तलावात पाण्याचा साठा पूर्ण झाल्यामुळे याचा विसर्ग करण्यात आलेला आहे. या पवई तलावात लहान मुलांसोबत तरुण मंडळी या विसर्ग दरम्यान आनंद घेत आहेत. पण वेगाने विसर्ग होत असलेले हे पाणी जीवावर सुद्धा बेतू शकतं, त्यामुळे संबंधित प्रशासनानं तात्काळ याकडे लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आकाश पगारे यांनी, पाहूया. नमस्कार, मी आकाश पगारे. आपण पाहता इंडिया 24 तास. आपण बघू शकता पवई डॅम ओव्हरफ्लो झाल्यामुळे नागरिक इथं आनंद लुटायला येत आहे, परंतु कुठेतरी प्रशासनाची हलगजीरीपणामुळे नागरिकांच्या जीवाला धोका देखील होऊ शकतो. इथे मोठ्या प्रमाणात नागरिक महिला वर्ग देखील उपस्थित आहे. बघू शकतो आपण शाळकरी मुले देखील इथे येत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा डॅम पवईकरांच्या जीवावर देखील बेतू शकतो. सुनील सह आकाश पगारे, मुंबई.